दरवर्षीप्रमाणे आपण जो आतुरतेने वाट पाहतो तो प्रवरा फुटवेअरचा असेल आता संगमनेर शहरात सुरू झालाय. हो, अगदी 20-50% पर्यंत भरघोस डिस्काउंट. तेव्हा रेडचिप, बाटा, स्पार्क्स, कॅम्पस, फ्लाइट, लॅन्सर, फ्रँकी, केरी, ॲक्शन आणि पॅरागॉन या नामांकित कंपन्यांचे चप्पल आणि बूट खरेदी करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. कारण आम्ही क्वालिटी सोबत तडजोड करत नाही. संपर्क प्रवरा फुटवेअर, तुलसी कॉम्प्लेक्स, तळमजला, नवीन नगर रोड, संगमनेर. मोबाईल 8087-650-382 आणि 9011-777-1128. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं. यावेळी या बैठकीला संगमनेर शहरातील मानाच्या गणपती मंडळांचे प्रतिनिधी त्याचबरोबर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, नगरपालिकेचे अधिकारी, वीज मंडळ, पाटबंधारे विभाग यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. संगमनेर उपविभागात गणेशोत्सव काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं गेलंय. तर यावेळी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या मांडल्यात. कायमचे प्रश्न आहेत, रस्त्यावरचे खड्डे, नगरपालिका ते करते, लाईटचा प्रश्न जो सांगितला ठीक आहे, काही आडी अडचणी येतात कधी, परंतु जी दुरुस्तीची जी आहे ना ते 8 दिवस आधीच करून घेतलं तर ती तुम्ही वेळेवर गणपतीच्या टायमाला फोन केला, लाईट गेली, दुरुस्ती चालू आहे, तर ते व्हायला नको. आता 4-5 दिवसात काय कुठं लाईन तुमच्या खाली आलेलं आहे त्यावरून घ्या, कुठं काय अडचणी आहेत लाईटच्या त्याचं तुम्ही आता 7-8 दिवसात करून घेतलंय, तर त्या काळात येणार नाही. लाईट गेली तर लोकांचा कार्यकर्त्यांचा रोज तुमच्यावर येणार नाही. दरवर्षी मीटिंग मध्ये हा विषय होतो, तर तुम्ही आताच करून घ्या. गणपती सुरू झाल्यानंतर तुमची मेंटेनन्सचं कोणतंही काम तुम्ही करू नका, 8 दिवस आहेत असून तर तेवढं काम तुम्ही करून घ्या. नदीला पाणी येणार आहे का नाही वाक्तोरे साहेब हा एक प्रश्न आहे, कारण इथं 8 दिवस आपण मिरवणूक थांबून नदीला पाणी नव्हतं. म्हणून आपण या संगमनेर शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सगळ्या मंडळांनी मिरवणूक या ठिकाणी थांबून ठेवली होती आणि जेव्हा नदीला पाणी आलं तर थोडं आता पाणी सोडलेलं आहे. 28 तारखेपर्यंत नियोजन त्या अधिकाऱ्यांशी बोलून 28 तारखेला विसर्जन मिरवणुकीला पाणी राहिलं पाहिजे. मागच्या वर्षीचा इतिहास सांगतो, आमचे मंडळाचे अध्यक्ष काश्मीर झाले यांनी 6 वर्षात आतापर्यंत मागच्या महिन्यापर्यंत काश्मीर झाले नावाने लाईट दिली एवढा आहे बरोबर आहे. या वर्षी देखील आम्ही 6000 रुपये भरून लाईट कनेक्शन घेतलंय, पण लाईट कनेक्शन घेतलंय आम्ही, प्रीपेड कनेक्शन घेतलंय, पण ते परत पैसे भेटणार नाही याची आता शाश्वती आम्हाला मी झालेली आहे. तर याच्यासाठी मी काय करणार आहे बघा, आम्ही सुद्धा खूप 200, 300, 500, 600 त्याच्यापर्यंत फिरून आम्ही वर्गणी वडा घरात राहतो, 5-5, 6-6 हजार तुम्ही घेत असतात. ते डिपॉझिट तर परत द्या, तुमचं लाईटिंग काय असतं ते घ्या, डिपॉझिट तर परत द्या. माझी माहिती आणि दुसरं एक आहे, गणेश उत्सवाच्या काळात त्याच्या अगोदर जे महावितरण आहे त्यांनी काय असेल ते लाईटिंगचे जे असेल दुरुस्ती आहे लवकर करून घ्या. नेमकी गणेश उत्सवाच्या काळात लाईट गावातले तुमच्या पोलीस रिपोर्टला टार्गेटिव जे गणेशोत्सव मंडळ आहे त्याच्यावर तुमचं बारकावे निरीक्षण असतं, त्याच्यासाठी बंदोबस्त, त्याच्यासाठी फुल पेस तुम्ही यंत्रणा उभी करतात. मात्र काही मंडळे असे असतात, छोटे असतात, पण ते एक उत्कृष्ट देखावे करतात, तिथे प्रचंड गर्दी असते. त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची आम्ही मागणी केल्यानंतर वेळेवर आम्हाला कर्मचारी उपलब्ध होते. होतं का साहेब ड्रेसची? आम्ही आमच्या पद्धतीने हँडल करतो. एखाद्या महिलेला किंवा एखाद्या मुलीला खाना कोणी, एखादा विद्यार्थी किंवा एखादा माणूस करू राहिलं तर आम्हाला गर्दी दिसतो, पण त्यावेळेस त्याला मज्जा देखील करता येते, कारण मॉब सायकोलॉजी अशी असते साहेब, त्यावेळेस काहीच करता येत नाही आम्हाला, नाही लाजा येते, मन कठोर करून पाहावं लागतं. अशा प्रसंगात बाकी ड्रेसवर ड्रेसची ताकदच अशी आहे की तो उभा राहिला त्या परिसरात सुरू करणारा माणूस सरळ मार्गाने थोडा पास होऊन जातो, आणि ते साधारणतः आम्हाला अपेक्षित आहे. मी खास करून अशोक चौकात शेवटचे गणपतीचे ते 3 दिवस आहे, मोमीनपुरा चौकापासून चावडी चौकापर्यंत ती प्रचंड गर्दी असते. त्या ठिकाणी रिक्षावाले बाकी सगळे त्याच्यामुळं फार अस्वस्थपणा निर्माण होतो. माझी विनंती आहे, शेवटचे 3 दिवस इतर वेळी आम्ही अजिबात रोड अडथळा होत नाही, रस्ता बंद करा म्हणत नाही, त्यावेळेस तिथं आमच्या मंडळाच्या तिथं किंवा त्या चौकामध्ये पोलीस कर्मचारी ड्रेस होतात. होमगार्डचं काय होतं साहेब, होमगार्ड देतात तुम्ही,
तिथे खाकी वगैरे दिसतो होमगार्ड, पण समजा होमगार्डच्या मर्यादा पडून जातो साहेब, मी कोणाला हे करणार नाही, होमगार्डच्या मर्यादेवर बोलणार नाही, थोडं फरकच पडतो साहेब, अधिकारी तो अधिकारी असतो, तर आम्हाला तेवढी विनंती आहे तेवढी द्या. एक खिडकी योजना राबून संगमनेर शहरातील गणेश मंडळांना परवानगी दिली जाणार आहे असं पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितलंय. गणेश मंडळाचं म्हणणं जे असेल ते म्हणणं असं अजिबात नको की त्याच्याने पूर्ण रस्ता आवरला गेलेला आहे. एखाद्या ठिकाणी अडूंग रस्ता असतो, त्या रस्त्यामध्ये मंडळ टाकतात, फक्त एका दिवसाला पाणी जाते तेवढी जागा सोडतात. त्याच्यामुळे पाठीमागे राहणारे किंवा पाठीमागून असं वापरणारे जे लोक आहेत त्यांची अडचण होते आणि मग तक्रारी येतात. तिसरी गोष्ट अशी आहे, मंडपाची उभारणी करताना सर्वांना माहिती आहे आपण काकडी पद्धतीचे मंडप असतात, तर ते टाळताना ते टाळा शक्यतो पत्रा स्टीलचे पत्रे वापरून मंडपाचं स्टेज असावं, त्याच्या वरतून देखील तारपत्री किंवा पत्र्याचं छत असावं आणि मंडपाची उंची भरपूर असावी. भरपूर ते इतकी नको की वरती वीज तारांना संपर्क होईल अशी, परंतु उंची जास्त असावी जेणेकरून मूर्तीची जिथे स्थापना करणार आहात तुम्ही ती मूर्ती जमिनीपासून सरासरी 4-5 फुटाच्या अंतर उंचीवर असावी, जेणेकरून मोकळा जनावरांचा विषय बघा झाला तर मोकळा जनावरांकडनं त्या मूर्तीला धक्का लागणार नाही किंवा लहान मुलांकडनं मूर्तीला धक्का लागणार नाही आणि मूर्तीचं विटंबना होणार नाही आणि त्यातून मग काही वेगळे काही कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात असे होणार नाही. दरम्यान संगमनेर उपविभागामध्ये 316 गुन्हेगारांवर गणपती उत्सव काळामध्ये 11 दिवसांसाठी प्रतिबंध घालण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघसवरे यांनी दिली. तर आगामी गणेशोत्सव काळामध्ये सर्वांनी एकात्मता बाळगून हा उत्सव साजरा करावा असं आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केलं. एक साधारण 100 ते 110 मंडळ येतील असं आपल्याला अंदाज आहे. त्यातील काही खाजगी असतील, काही सार्वजनिक असतील, त्यामध्ये 50% मंडळांनी जरी हा उपक्रम केला तर मला वाटतं 50-60 मुलींसाठी खूप चांगली सुविधा आपण देऊ शकतो. म्हणजे तो सुद्धा एक सामाजिक उपक्रम जो जेवकांचा उद्देश आहे तो सुद्धा आपण राबवण्याचं त्या माध्यमातून समाधान आपल्याला मिळणार आहे. अन्य ज्या काही सूचना आहेत त्या बहुतेक PI साहेबांनी दिल्या, मी पुन्हा त्याविषयी रिपिटेशन करत आहे. आपल्याला जसं त्यांनी सांगितलं सिटीझन पोर्टल एक वेबसाईट आहे किंवा एक त्या सिटीझन पोर्टल म्हणजे गुगलवर सिटीझन पोर्टल टाईप जरी केलं तरी त्यामध्ये सिटीझन पोर्टलच्या सर्व सुविधा येणार. ऑनलाईन काय असेल सर्व काही आहे आणि ऑनलाईन कंप्लेंट आहे किंवा ऍप्लिकेशन आहे ऑनलाईन, तर ते ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जाऊन आपल्याला गणपती मंडळासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येणार आहे. पुन्हा परवानगीसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करा. एक साधारणपणे 16-17 मुद्दे त्यामध्ये आहेत आणि फार चांगला फॉर्म तो जनरेट केलेला आहे. ते मंडळाचे 10 पदाधिकाऱ्यांची नावं त्यामध्ये आपल्याला भरायचे आहेत. विसर्जन किती तारखेला होणार, विसर्जनासाठी कोणतं वाहन आपण वापरणार आहात, विसर्जनाचा मार्ग कोणता आहे, विसर्जनाचं ठिकाण कोणतं आहे, असे वेगवेगळे फॉर्म त्यामध्ये दिलेले आहेत आणि ते भरले की आपल्याला पोलीस स्टेशनकडून जसं त्यांनी सांगितलं तसं आम्ही सिग्नल मीटर सिस्टम शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू करत आहोत. त्या ठिकाणी शहर पोलीस स्टेशनचे 2 लोक असतील, नगरपालिकेचे 2 असतील, MSPD कडे एखादा कर्मचारी असेल आणि त्या माध्यमातून माझ्याकडून अशा सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक मंडळाच्या जागेवर जाऊन ते सिंगल विंडो सिस्टमचे अधिकारी कर्मचारी पाहणी करतील. म्हणून जास्तीत जास्त मंडळांनी ऍप्लिकेशन करण्याची प्रक्रिया ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू करावी. दुसरा मुद्दा मी पुन्हा सांगेन की मंडळाची जी कोणती जागा आपण निवडत आहात ती जागा वादग्रस्त नसावी. पालिकेची असेल, वैयक्तिक असेल, खाजगी जागा असेल तर त्या जागा मार्फत NOC घेणं गरजेचं आहे, जेणेकरून नाहीतर नंतर तो जागा मार्फत तक्रार वगैरे करू शकतो. त्याची NOC काढता 2 वर्षाचा त्रास वगैरे समस्या येत आहे, तुम्हाला तारांसाठी ही जागा आम्ही देत आहे. एवढा चांगला उत्सव आपण करतो एखादं काहीतरी अन्य धर्माविषयी अन्य जातीविषयी किंवा अन्य कोणत्याही प्रतिविषयी जर आपण दुसऱ्याला हर होईल असं जर काही देखावा वगैरे करत असू बॅनर लावत असू तर तो मूळ उद्देश त्या ठिकाणी बाजूला राहतो आणि नवीन काहीतरी उभं राहतं. त्यामुळे आक्षेपाले बॅनर आपलं कृपाकृतीचं नसावं, आक्षेपाले देखावा आपला मंडळाचा त्या ठिकाणी नसेल याची सर्व मंडळांनी लक्षात घेतली पाहिजे. तुमच्या काही अडचणी असतील तर पुढे एखादा अनवांटेड
तुम्हाला कोणी काही त्रास द्यायला लागला तर ते मंडळाच्या लोकांनाही सोपं व्हावं. परवानगी देतानाच आम्ही ते नंबर पण त्यांची लिहून देणार आहोत आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून आपल्याशी चांगलं आयोजन तुमच्याशी राहील असं एक दोन दोन लोक स्टाफचा पोलीस स्टाफचा विचार करतात. प्रत्येक मंडळाला सेपरेटली दोन दोन देणं शक्य होणार नाही, परंतु दोन दोन तीन तीन मंडळाला अशा पद्धतीने आम्ही करून त्यांना दोन लोकांना त्या मंडळांची काय म्हणून प्रत्येक मंडळ देण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत. त्याचाही नक्की तुम्हालाही फायदा होईल, आम्हाला देखील त्या गोष्टीचा पोलिसांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. त्यानंतर पालिकेच्या वतीने सुद्धा शहरामध्ये जे जे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याचा आम्ही सकाळीचाच आढावा घेतलेला आहे. काही दोन तीन वर्ग आता सर्व चौकाचौकातले सीसीटीव्ही कॅमेरे आपले सुरू आहेत. नगरपालिकेने जे इन्स्टॉल केलेले आहेत ते त्यातले जे काही दोन तीन बंद आहेत ते आपण पालिकेला आजच कळवलेलं आहे, सुरू करून घेण्यात येणार आहे. त्याशिवाय रोडवरचे जे काही हायमास्क लाईट आहेत ते सुद्धा पालिकेने इन्शुअर केलेलं आहे. सर्व लाईट सुरू आहेत पालिकेचे, ते सुद्धा सुरू आहेत. जे काही एकूण बंद असतील ते सुद्धा सुरू करून घेण्यात येतील, जेणेकरून उजेडाशी निगडीत प्रॉब्लेम मला वाटतं पुढे क्रिएट होणार नाही. विसर्जन मार्गाची दुरुस्तीच्या बाबत जे काही काम आहेत ते नक्की पालिका प्रशासन आतापासूनच त्याबाबत जी काही त्यांची प्रक्रिया आहे ती करणार आहे. एडीसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका आपल्याला मांडलेली आहे. ओव्हरऑल सर्व प्रशासन आणि गणपती मंडळ आपल्याला हा उत्सव चांगल्या पद्धतीनं होईल. प्रशासन किंवा हे सिंगल विंडो हे परवानगी देण्यासाठी बसलेलं आहे, नाकारण्यासाठी नाही, परवानगी देण्यासाठी बसते. आपल्याला आपल्यामध्ये पॉझिटिव्ह युनिक ठेवायचं आहे. कनेक्शन किती लोकांनी घ्यायचे घेऊ शकतात मी त्याची तयारी केली आहे. 15 मीटर त्यांच्याकडे दिलेले आहे, जितक्या लोकांना लागेल इमिजिएट मीटर दिले जाईल. मात्र आपण घ्यायची गरज पद्धतशीरपणे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर म्हणजे इन्स्टॉलेशनचे चेकिंग करून घ्या, म्हणजे जो होणारा अपघात आहे तो कळेल. बरं, माझं एक निवेदन आहे की हे आपले साधारण 16 मीटर असते, तुमची खिंडे वगैरे जे असतात ते 15 मीटरपर्यंत लावेल अपघात होणार आणि ते चांगलं राहील. सप्लाय चांगला ठेवण्याचा प्रयत्न 100% आमचा राहील, आमचे लोकही राहतील. ज्यावेळेस तुमचं आम्ही आढावा जो घेतला त्या दिवशी आमचे लोक असतात असतील तर आमचे लोकही बोलून घेतो. प्रत्येक माणसामोर आमचे लोक असतात. अचानक काही झालं तर त्याला माझ्या हातात पण काही नसतं, पण आमच्याकडून काही होईल अशी कुठली गोष्ट होणार नाही आणि आमचे लोक असतील. आणि मी तुमच्यातला एक दिवशी आहे, मलाही आनंद होईल की गणेश उत्सव जरा शांततेत आणि आनंदात साजरा केला, कारण तो आनंद आम्हालाही मिळणार आहे. मिरवणूक मार्गावर त्याचबरोबर संगमनेर शहरामध्ये मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. त्याचा बंदोबस्त करण्याची ग्वाही नगरपालिकेच्या प्रशासनानं दिली आहे. उत्सव काळामध्ये प्रवरा नदीला पाणी सोडण्याची मागणी यावेळी गणेश भक्तांनी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संगमनेर शहरातून निघणाऱ्या विसर्जन मार्गाची पाहणी केली. संगमनेर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडळांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं दिल्या गेल्यात. बाबासाहेब कडू, सी न्यूज, मराठी, संगमनेर. हॉटेल अंबर, शुद्ध शाकाहारी, क्वालिटी, क्वांटिटी आणि सर्व्हिस. साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन थाळी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, आईस्क्रीम. पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील. होम डिलिव्हरी सुविधा. हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत. संपर्क 98 81 36 72 32.